बुधवारी खालापूर पंचायत समितीमध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या सेस निधीच्या माध्यमातून गरजू महिलांना आणि विद्यार्थ्यांना विविध साहित्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी या कार्यक्रमाला महिला आणि बाल विकास कल्याण सभापती प्रिया मुकादम, पंचायत समिती खालापूर सभापती खाडेकर मॅडम, महिला आणि बाल कल्याणच्या सदस्य उमा मुंडे, बबन मुकादम, पंचायत सदस्य बत्सल्ला मोरे, मात्रे साहेब, जाधव साहेब तसेच माननीय गट विकास अधिकारी श्री काळे यांच्यासह महिला वर्ग आणि लाभार्थी तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी प्रिया मुकादम यांच्या हस्ते लाभार्थींना साहित्यांचं वाटप करण्यात आलं. तसेच माननीय विवेक पाटील यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात ज्या अंगणवाडी सेविकांचे योगदान होते त्यांना देखील यावेळी प्रिया मुकादम यांच्या हस्ते छत्र्यांचं वाटप करून सन्मानित करण्यात आलं. यावेळी प्रिया मुकादम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. खात्यामध्ये 32 योजना आहेत, परंतु या योजनेमध्ये लाभ आम्हाला या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 1 किंवा 2 जास्तीत जास्त 5 या संख्येनेच आमच्या वाट्याला हा लाभ मिळायचा. आणि वर्षामध्ये अभ्यास करत असताना स्वप्न एकच होतं की नक्कीच माझ्या हातामधून मला 5 नव्हे तर प्रत्येक तालुक्याला 100 लाभार्थ्यांना हे लाभ कसं मिळेल हा अभ्यास करून मी सभापती पद मिळवलं. जेव्हा माझ्या हातातून 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त होईल तेव्हाच मी नक्की सभापती झाल्याचे समजून घेईन. आणि आज 9 महिन्यामध्ये जेव्हा ज्या ज्या काही योजना आल्या त्या योजना पनवेल तालुक्याला कशा किंवा खालापूर तालुक्याला तर 17 प्रकल्पामध्ये जेव्हा मी जाते तेव्हा प्रत्येक ठिकाणी जिल्हा चिटणीस असू दे, सुपरवायझर असू दे, जिल्हा परिषद सदस्य असू दे, पंचायत समिती सदस्य असू द्या, नक्कीच आवडीने वाट बघत असतात की कोल्हापूरसारख्या दुर्गम भागामध्ये जेव्हा माझी पहिली विजिट झाली आणि दुसरी विजिट झाली तर ती या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी तेव्हा त्यांनी सांगितलं की सभापती मॅडम जिल्ह्यामधून फक्त तुम्हीच पहिले असे सभापती आहेत की आमच्या दुर्गम भागामध्ये तुमच्या 2 विजिट झाल्या. तर मी त्याला सांगितलं की 2 नाही तर मला जर 2.5 वर्षाचा कालावधी संपूर्ण भेटला तर नक्की 2.5 वर्षामध्ये मला 10 तरी तुमच्याकडे विजिट केल्या जाती. आज आनंद असा वाटतो की महिला बाल कल्याण खातं सांभाळत असताना सेविका आणि मदतनीसचा तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. सामान्य माणसाला एकत्र घेऊन त्यांना विकासाच्या वाटा दाखवण्याचं कार्य जिल्हा परिषदेतून नेहमीच होत असत. प्रत्येक विभागातून ते कार्य नेहमीच जिल्हा परिषद करत असत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आपल्या स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष करून महिलांसाठी आज आपण या ठिकाणी शिवण मशीन, पिकोबॉल मशीनचं वाटप समारंभ आयोजित केलेला आहे. आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% महिलांना संधी मिळालेली आहे. चूल आणि मूल ही संकल्पना आमच्या पडद्याआड चाललेली आहे, त्यामुळे